किसान युवा क्रांति संघटना धुळे व ध्रुव एग्रो इंडस्ट्री धुळे आणि नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम यांच्या संयुक्त विद्यमानाने आज धुळे शहरातील मराठा सेवा कार्यालय येथे आदर्श शेतकरी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. आयोजित आदर्श शेतकरी पुरस्कार वितरण सोहळा खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या शुभ हस्ते पार पडला. याप्रसंगी धुळे शिवसेना उपजिल्हा प्रमुख रावसाहेब परशुराम देवरे, किसान युवा क्रांती संघटना धुळे जिल्हाध्यक्ष विलास गुजर, साक्री पंचायत समितीचे उपसभापती ॲडव्होकेट नरेंद्र मराठे, किसान युवा क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष देवळा शिवश्री यशवंत गोसावी आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. परवडत नाही असं आमच्या लोकांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यात ही जी मंडळी आहे त्यांना टॉर्च बेअर म्हणजे समाजाला मार्गदर्शन करणारी जी मंडळी अतिशय प्रतिबोध करायची सुद्धा अतिशय चांगली शेती करून जात होती. आज त्यांना त्याच्यामध्ये पुरस्कार मिळतो आणि असे चांगले उदाहरण डोळ्यासमोर बघून जास्तीत जास्त तरुण शेती व्यवसायाकडे वळतील असं निश्चितच भविष्यात चित्र निर्माण होते. मी आपला लोकप्रतिनिधी म्हणून आता एक लक्षात आलं की माझा धुळे मारेगाव मतदारसंघ त्याचा अर्थ म्हणजे शेतकरी आणि म्हणून मला दोनदा निवडून दिलं एकदा त्यांच्या आशीर्वादाने संरक्षण कार्यक्रम दिला.